आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. चिकोडी तालुक्यातील धुळगणवाडी येथे बसवराज गंगाधर पाटील हा तरुण 7 तारखेपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची पत्नी सुजाता यांनी पोलिसात ठाण्यामध्ये दिली आहे. धुळगणवाडी येथील बसवराज गंगाधर पाटील हे आपल्या मावशीकडे बेंगलोरकडे जातो असे सांगून मंगळवार दिनांक 7 रोजी घरातून निघून गेले. मात्र बसवराज हे मावशीकडे बेंगलोरला गेले नाही व घरीही आले नाहीत, त्यामुळे त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ते सापडले नाही. तेव्हा त्यांची पत्नी सुजाता पाटील यांनी रविवारी 12 रोजी पोलीस ठाण्यात आपला पती हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. वरील छायाचित्रातील व्यक्ती कोणास आढळल्यास खडकलास पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असं आवाहन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सी बी बागेवाडी यांनी केलं आहे. खडकलाटहून संजय कांबळे.